सिनेमागृह नाट्यगृह सुरू होत आहेत राज्यभरात त्याला कसा प्रतिसाद मिळतोय कसे नियम पाळले जात आहेत याचा आपण आढावा घेऊच आपण त्यासाठी सध्या नाशिकमध्ये जाऊयात प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत आज नाट्यगृह सिनेमागृह सुरू होत असताना मॉर्निंग शो सुरू देखील झाले असतील तरच सिनेमागृहांमध्ये काय चित्र श्वेता सिनेमागृहांमध्ये काय चित्र आहे हे थोड्या वेळात स्पष्ट नक्कीच होणार पण नाट्यगृहातली तिसरी घंटा वाजायची वेळ आता आलेली आहे आणि हीच सगळ्यात मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे ज्या व्यासपीठावर आता आपण आहोत कालिदास रंग मंदिर या कालिदास रंग मंदिराचं हे विशाल व्यासपीठ आणखीन याच व्यासपीठावरचा हा प्रकाश आता पुन्हा एकदा दिसणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मानली जाते कुणी म्हणत म्हणतं हात दे कुणी म्हणतं साथ दे या वयोवृद्ध म्हाताऱ्याला फक्त तुझी साथ दे नटसम्राट नाटकातला आप्पासाहेब गणवतराव बेलकर यांचं पहिलं वाक्य ज्या भूमीवर प्रगट झालं तीच ही भूमी नाशिकची आणि ज्या व्यासपीठावर प्रगट झालं तेच आहे हे व्यासपीठ आणि याच व्यासपीठावर तिसरी घंटा वाजणार कधी याची प्रतीक्षा अनेक कलाकारांना होती अनेक रंगकर्मींना होती त्याचबरोबर सुजाण प्रेक्षकांना सुद्धा होती आणि तो दिवस आज आलाय आज नाशिकमध्ये नाट्यगृह सुरू झालेत पहिला प्रयोग जरी कोणता नसला तरी पहिल्या प्रयोगाच्या प्रतीक्षेत नाशिककर मात्र नक्की आहे येत्या पंचवीस तारखेला मराठी साहित्य परिषदेचा सा पहिला कार्यक्रम या व्यासपीठावर होतोय आणि तेच महत्वाचं आहे या व्यासपीठावर अनेक कलाकारांनी आपल्या दिग्गज कलेची हजेरी लावली आणखीन त्याच्यामध्ये सगळेच रसिक भिजून चिंब सुद्धा आले होते नाशिकचं हेच कालिदास कला मंदिर आज महाराष्ट्रातलं प्रमुख कला मंदिर म्हणून मानलं होता श्वेता प्रशांत दामले यांचा इथे एक प्रयोग होता आणि त्या प्रयोगाच्या वेळेस इथे असलेल्या अनास्थेवर त्यांनी बोट ठेवलं होतं आणि त्यानंतर या नाट्यगृहाचा पूर्णपणे कायापालट झाला नाशिक महापालिकेच्या वतीनं नाशिककरांना स्मार्ट सिटी अंतर्गत एक वेगळी मेजवानी दिली पण कोरोनामुळे हे तयार झालेलं सुसज्ज नाट्यगृह बंद पडलं आणखीन प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील कलेनं जोडणारा जो दुवा होता तो कुठेतरी भंग झाला होता सगळेच जण प्रतीक्षेत होते की तिसरी घंटा वाजणार कधी हा पडदा उघडणार कधी ही नांदी इथे पुन्हा नांदीचे बोल घुमणार कधी आणि ती वेळ आत्ता आली आहे या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद हा सुझाण प्रेक्षकांना तर नक्कीच आहे पण त्याचबरोबर सगळ्या कलाकारांना सुद्धा नक्कीच आहे कारण नाशिक या पुण्यभूमीमध्ये कला सादर करण्याची संधी आणि अनुभूती ही प्रत्येक कलाकाराला आत्मीयतेची वाटते आज तोच दिवस प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज संपली आहे श्वेता जी प्रशांत आणि तुमच्या समोर जी आसन व्यवस्था आहे या नाट्यगृहातली ती थोडी दाखवू शकता का कारण कशा पद्धतीने तिथे एकतर तयारी पूर्ण झालेलीच आहे म्हणजे सॅनिटायझेन सॅनिटायझेशनची प्रक्रिया असेल किंवा काही फुटांचं अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था कशी आहे या नाट्यगृहात नक्की श्वेता मी माझ्या सहकारी रवीला विनंती करतो की आपण या नाट्यगृहातली जी बैठक व्यवस्था आहे ती कशा प्रकारची आहे तेही आपण दाखवूया अत्यंत ऍडव्हान्स असलेल्या खुर्च्या या रिक्लायनिंग सुद्धा असलेल्या या पहिल्या पाच रो आणि या पहिल्या पाच रो नंतर थेट विशाल पर्यंत जवळपास साडे नऊशे या ठिकाणी सगळेजण बसू शकतात प्रेक्षक आणि प्रत्येक ठिकाणी पन्नास टक्के क्षमता म्हणजे की एका आड एक या ठिकाणी प्रेक्षक बसू जाणार आहे आणि अशा प्रकारचं बुकिंग सुद्धा आता सुरू झालंय नाट्यगृह पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आलेलं आहे स्वच्छता या नाट्यगृहाची ही खरोखर महापालिकेच्या माध्यमातून खूप चांगली राखली जाते आणि या स्वच्छतेमुळेच कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये हे ती पूर्ण वातानुकूलित असलेलं जे कालिदास रंगमंदिर आहे या ठिकाणी एक खुर्ची आड या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे एका खुर्चीला प्रतिबंध करण्यात आलेला आहे ती बंद करण्यात आलेली आहे सॅनिटाईज तर पूर्ण केलं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही धुळीचा कपटा सुद्धा राहणार नाही अशा प्रकारची स्वच्छता यंत्रणा या कालिदास रंगमंदिरासाठी स्वतंत्र काम करते नागरिकांचं आरोग्य म्हणजे आपण म्हणतो ना की मानसिक आरोग्य जर कुठे कशाने मिळत असेल तर कलेने मिळतं संवादाने मिळतं पण मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्य राखणं ही सुद्धा आरोग्य यंत्रणांची जबाबदारी आहे मोठी आणि हीच जबाबदारी सांभाळण्यासाठी या रंगमंदिराची सगळ्या प्रकारची निगा प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा घेण्यात आली आहे आणि ही नक्कीच अत्यंत चांगली व्यवस्था आपल्याला म्हणता येईल प्रशांत शाह या सभागृहाला की या सभागृहामध्ये केव्हा कोण येणार श्वेता बरं प्रशांत कोणत्याही नाट्यगृहात किंवा सिनेमागृहामध्ये प्रवेश करताना त्या प्रेक्षकांना कोण कोणत्या सगळ्या स्टेप्स किंवा नियम फॉलो करायचे नक्की श्वेता आपण रवीला विनंती करूया रवी, रवी दाखवूया आपण या ठिकाणी कालिदास रंगमंदिराचे हे प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वार क्रमांक एक दोन तीन आणि बाल्कनीच्या बाजूला एक चार या सगळ्याच प्रवेशद्वारांच्या बाहेर किंवा नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर सुद्धा योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजे की प्रत्येकाचं सॅनिटायझेशन केलं जाणार प्रत्येकाचं टेम्परेचर घेतलं जाणार आणखीन त्याचबरोबर प्रेक्षकांची आरोग्याची माहिती सुद्धा घेणारा एक फॉर्म त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे सुरुवात असताना निगा राखणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी जरी या रंगमंदिर व्यवस्थापनाची असली तरी ती जबाबदारी तुमची आमची सगळ्यांचीच आहे नुसतं सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं नाही आहे तर मास्कचा वापर अनिवार्य असणं तेही तितकंच महत्वाचं आहे कारण काही अंतर राखून जरी प्रेक्षक या ठिकाणी बसणार असले म्हणजे पन्नास टक्के क्षमतेने जरी हे सुरू होणार असलं तरी मास्क मात्र कंपल्सरी करण्यात आलाय येत्या पंचवीस तारखेला मराठी नाट्य परिषदेचा जो कार्यक्रम होतोय दिलीप प्रभावळकर दिग्गज अभिनेते या ठिकाणी हजेरी लावत आहे आणि त्याच ठिकाणी खरंतर या पूर्ण आरोग्य यंत्रणांची एक परीक्षा समोर येणार आहे कारण उत्साही नाशिककर या सगळ्याच प्रवेशद्वारात आत येण्यामध्ये उत्सुक आहे की कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी जो आनंद मिळतो जो स्वानुभव मिळतो जी अनुभूती मिळते त्या अनुभूतीला पारख झालेल्या नाशिककरांना प्रचंड मोठी इच्छा आहे ती या कालिदास रंगमंदिराच्या म्हणजे या विशाल रंगमंदिराच्या व्यासपीठावर जे काही सांगितलं जातं जे काही समजलं जातं जो काही संवाद या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत होतो तो संवाद ही खरं खूप मोठी ताकद नक्कीच मानली जाते आणि म्हणूनच हा पडदा आता उघडलाय पण तिसरी घंटा वाजायची वेळ याची प्रतीक्षा अजूनही पंचवीस तारखेपर्यंत नक्कीच आहे श्वेता जी प्रशांत थोडस थांबवते आपण नाशिक नाशिकमध्ये नाशिकमधून कारण पुण्यामध्ये आता जाणार आहोत कारण पुण्यामधून आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे